नमस्कार, मी हिमाली मोहिते. जी 24 तास वरगाव गावी 24 तास मध्ये घडामोडी झटपट पाहणार आहोत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमची सर्वांची इच्छा आहे त्यांनी आमच्या सोबत राहावं. नाथाभाऊंना राजकारण चांगलं कळतं, मला विश्वास आहे ते योग्य निर्णय घेतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जळगावातील जामनेरमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी ग्लोबल महाराष्ट्र मल्टीपर्पज हॉस्पिटलचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. आज खडसेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, योग्य वेळी मी त्यांच्याशी चर्चा करेन, असंही फडणवीस म्हणाले. आज कुठली चर्चा झाली नाही नाथाभाऊंची, पण योग्य वेळी चर्चा देखील मी करेन आणि मला असं वाटतं की त्या संदर्भात मला पूर्ण विश्वास आहे की ते योग्य तो निर्णय घेतील. नाही, माझं आणि नाथाभाऊंचं परवा मी त्यांना आमंत्रण दिलं होतं, आज सकाळी बोलणं झालं, त्यांनी येण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा कुठला पॉलिटिकल कार्यक्रम नाही आहे, राजकीय कार्यक्रम नाही आहे. तर मला वाटतं तसं चर्चा होण्याचं इथे काही कारणही नाही आहे आणि झाली तर होऊ शकेल. बुलढाणा जिल्ह्यात सरकारविरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाचा फटका बसलाय. त्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीचं सर्वात जास्त नुकसान झालंय. संग्रामपूर इथं भाजपनं शेकडो शेतकरी सोबत घेऊन पावसानं सडलेली सोयाबीन तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फेकली. मदतीच्या मुद्द्यावरून शासनाविरोधात आपला निषेध व्यक्त केला. कोरोनाचा सामना करण्यासाठी खेड नगर परिषदेनं कोविड सेंटर सुरू केलंय. 20 बेडचं हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. हिराबाई बुटाल विचार मंच आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रयत्नातून हे सेंटर सुरू करण्यात आलंय. या कोविड सेंटरमध्ये हायफ्लो नोझल ऑक्सिजन, ड्युरा सिलेंडरची मशिनरी अशी आधुनिक मशीन्स या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. कल्याणमध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्यानं उपचारांना विलंब झाला आणि त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातला हा प्रकार आहे. गौरीपाडा परिसरात राहणारे गोविंद मोरे हे तलावात पडले तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या मित्रानं राजीव गायकवाड यांनी तातडीनं रुक्मिणीबाई रुग्णालयात नेलं. कोरोनाबाधितांसाठी परळच्या KEM रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महागड्या इंजेक्शनचा खर्च टळणार आहे. तसंच दात्यांकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरातील रक्तातून अँटीबॉडीज मिळवून त्याचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी करण्यात येतोय. रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 50,533 पोहोचली. यापैकी 45,979 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झालेत. जिल्ह्यात सध्या 3,127 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर 1,427 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये शासकीय घाटी रुग्णालयाचे कोरोना वॉर्डात काम करणारे इंटर्न डॉक्टर संपावर गेले. 200 अधिक संख्या असलेल्या या डॉक्टरांचा भत्ता वाढवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे. जून महिन्यापासून हे डॉक्टर्स कोरोना वॉर्डात काम करतायत, मात्र सरकार त्यांच्या मागणीला केराची टोपरी दाखवत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय. यवतमाळमध्ये उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल कोरोनाबाधित रुग्णांसाठी जीवन संजीवनी ठरत आहे. रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधेमुळे मृत्यूदर घटला असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील घटत असल्यानं जिल्हावासियांना दिलासा मिळालाय. सर्जरी वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 ऑक्सिजन पॉईंट्स वाढवण्याचे प्रयत्न. कुठेही तक्रार नाही, औषधी आहेत. MDCR पासून सर्व औषधी आमच्या उपलब्ध आहेत. आमचे सर्व डॉक्टर्स नर्सेस हे सुद्धा हे युद्ध आम्हाला जिंकायचं आहे या भावनेने लढत आहे आणि खरोखर मला त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावंसं वाटतं. आपल्या जिल्ह्याच्या ओव्हरऑल आपण परिस्थिती बघितला, ते नंबर ऑफ डिस्चार्ज रेट असू द्या किंवा CFR जे आहे किंवा नंबर ऑफ ॲक्टिव्ह केसेस आपण बघितलं, आपल्या जिल्ह्याच्या ओव्हरऑल स्टेटस जे आहे ते चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये आहे. वर्करपासून साफसफाईपासून जेवणापासून फार चांगली सोय आहे इथे. आपण म्हणतो की सरकारी दवाखान्यात नाही आहे सोय, पण खऱ्या अर्थानं मी माझा परिवार घेऊन आलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. सोमवारीही विद्यापीठाच्या ॲपनं विद्यार्थ्यांना हैराण करून सोडलं. अंतिम वर्षाचे सोमवारी 40 पेपर होते, सुमारे 10,000 परीक्षार्थी होते, मात्र विद्यापीठानं दिलेला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकूनही ॲप उघडत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्यात. मावळ आणि परिसरातून रोज मुंबईला नोकरी किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, पण ट्रेन सुरू होऊनही चाकरमानी आणि व्यावसायिक यांना त्याचा कोणताच फायदा होताना दिसत नाही. डेक्कन क्वीनचा मावळच्या मध्यवर्ती परिसरात कोणताच थांबा नसल्यानं मुंबईसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ट्रेननं प्रवास करण्यासाठी पुणे स्टेशन किंवा लोणावळा गाठावं लागतं.
टाळेबंदीत बंद असलेली नवी मुंबई परिवहन सेवा पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करते, मात्र चांगलं आर्थिक उत्पन्न देणाऱ्या वातानुकूलित बस सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. दिवसाला 300 प्रवासी कमी झाल्यानं उत्पन्नही निम्म्यानं घटलंय. टाळेबंदीपूर्वी या सेवेतून मिळणारं 6.5 लाखांचं उत्पन्न आता फक्त 3,78,000 आलंय. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळ साकोरे मीक फाट्यावर एका भरधाव कारनं पेट घेतला. यात एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. संजय चंद्रभान शिंदे असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे. औरंगाबादमध्ये बीड बायपासवर मनपाची पाईपलाईन फुटली, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. पाण्याचा वेग इतका होता की थेट बाजूला असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी गेलं आणि पायऱ्यांवरून धबधब्यासारखं ते पाणी खाली पडत होतं. मनपाच्या या पाईपलाईनमुळे शेजारच्या घरांचं मात्र नुकसान झालं. पालिकेनं युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे. चंद्रपूर शहरातील वन्यजीव शुश्रूषा केंद्राच्या परिसरात महाकाय अजगर आढळून आला. या अजगराची लांबी तब्बल 13.5 फूट एवढी होती. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागेच हा अजगर आढळून आला. एका भटक्या कुत्र्याची शिकार केल्यामुळे अजगर सुस्त पडला होता. अजगरापासून माणसांना धोका होऊ नये यासाठी त्याला पकडून जंगलात सोडण्यात आलं. कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून याबद्दल ही माहिती दिली. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन विक्रीला प्रारंभ झाला. देशभरात लौकिक असलेली कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध आहे असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तीभूमी इथं केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा 85वा वर्धापन दिन आज साजरा झाला. पंचशील ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. या ठिकाणी दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. देशभरातून लाखो भीमसैनिक या ठिकाणी वंदन करण्यासाठी येत असतात, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने या ठिकाणी होणारे कार्यक्रम रद्द केले. नागपुरात कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय. सतत ड्युटीपासून गैरहजर राहणारे, ड्युटीवर अनियमित असणारे, वारंवार सिक लीव्ह घेऊन गैरहजर राहणाऱ्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केलंय. हे कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार इतरांवर येत होता, म्हणून अशा दांडीबहादूर कर्मचाऱ्यांचं आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबन केलं. कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात सुरू असलेल्या रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीखाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत व्यक्तीचं नाव मुकेश पुडट्टीवार असं आहे. तो गडचिरोली जिल्ह्यातील आहे. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून त्याच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले. बबलू उर्फ गुलाम अली खान आणि अखिल अहमद कली मुद्दीन खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. जसं प्रेम खेडवर दाखवून कार्डिक रुग्णवाहिका दिली, तशी चिपळूणला देखील द्यावी. चिपळूण त्यांना खूप काही दिलंय असं जाधव म्हणाले. त्यावर तटकरेंनीही, मी जाधवांच्या वाटेला जाणार नाही, त्यांच्या वाटेला जाण्याचा धाडस होत नाही असा चिमटा काढला. लोकसभेला निवडून आल्याच्यानंतर गुहागरच्या कार्यक्रमात बोललो होतो की असलं काही नाही, आता दोन्ही बाजूनी आपण पाळू. तुम्ही पाळणार म्हणणार, मी पण पाळणार, कारण एक वेळ मी पाळीन पण तुम्ही पाळाल का नाही अशी भीती वाटते. तुमच्या स्वभावाप्रमाणे बरं जाऊ दे, आता विषय नको आता जाऊ दे. हां, त्याचा अनुभव मी 25 वर्ष घेतलेला असल्यामुळे मी खूप सावध आहे.